नमस्कार गोमंतक टीव्हीचे तुमका सगळ्यांक माय मोगाचे उकार. गोंयभरच्यो महत्वाच्यो खबऱ्यो घेवन हांव दिप्तिका कोडकर. गोमंतक टुडे या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयली पळोवया मुखेल खबरो. पेडणेचे आंदोलक टॅक्सीकार मुख्यमंत्र्यांक मेळनासतना गेले परत. हेर संघटना सोडून पेडणेंतल्या टॅक्सीकारां कडेन उलोवपाक केन्नाय आसा तयार, मुख्यमंत्र्यांचे विधान. सेंट फ्रांसीस झेवियर अवशेष दर्शन सुवाळो सुरू जातलो 21 नोव्हेंबराक. हेच फाट वयर खासो वेबसायट करतले सुरू, मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतांची माहिती. उत्तर गोय जिल्हो पंचायतीच्या अध्यक्षपदा खातीर जातली 2 सप्टेंबराक वेचणूक. अर्ज भरपाची 30 ऑगस्ट नोटीस जातली जारी. दिवचलच्या लोकांक तोपी घालपी बायलेच्या साथीदार पुलीस कॉन्स्टेबलाक अटक. दिवचल सोडून हेर वाठारांतल्या लोकांकूय बायलेन तोपी घाल्ल्याचे उक्ताडार. पाणसरी प्रकरणात केल्ले आरोप अमित पालेकरान न्हयकारले. नेमांचे उल्लंघन करूंक ना, कोर्टाची मान्यताय घेऊन गेल्लो परदेशात, अमिताचे स्पष्टीकरण. आनी पणजे अष्टमीच्या फेरये खातीर अर्ज दिवपाक सुरू. लोकांनी केले महानगरपालिके मुखार गर्दी. 26 ऑगस्टा सावन फेरयेक जातली सुरवात. आता खबरो विस्तारांत. सेंट फ्रांसीस झेवियर अवशेष दर्शन सुवाळो 21 नोव्हेंबराक सुरू जातलो आनी 4 जानेवारी 2025 मेरेन संपन्न जातलो. हे खातीर खासा वेबसायट सुरू करतले अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. जाल्यार ह्या सुवाळ्या खातीर सुमार 400 कोटी रुपया मेरेन खर्च येतलो. तशेंच ह्या सुवाळ्याक खासा पोप साहेबांक आमंत्रण दिलां अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार दिली. We are first time, I mean, website portal, along with the church, we are launching within short span of time so that every pilgrimage will register so that we can facilitate to them for all purpose, for the accommodation purpose, for everything. Jataka ji madad jai, ki ami dupak shaktare. Tajakati tehebi, ami aapoti registration korun geta. Niyana ani maas hai 21 November atlan surwaat data, 45 days ho event chaltalo. Ani maavinan sangacha tamare this event will be the international event. So that jo VVIP jata, taka VVIP khatir ami ji facility diupak jai, jo protocol diupak jai, amcha kata anko taka protocol ani ja patati taka tiko protocol hi dilo vatalo. आणि एक्सपोजिशन ऑफ द सेंट फ्रान्सीस झेवियर अगेन दिस इंटरनॅशनल इव्हेंट भाविनं सांगल्याच्या प्रमाणे कसलीच कमी उरची ना इन्फ्रास्ट्रक्चर आणि ना एकंदर फंक्शनाचा इव्हेंट त्या स्टँडर्डाचेर भरपा खातीर. कारण इंटरनॅशनल गेस्ट या फंक्शना खातीर येतात, त्यातील ते 45 डेज सेफ्टी सेक्युरिटी अँड फॉर ऑल द रेस्ट ऑफ द इव्हेंट खूप बऱ्या पद्धतीत जावपा खातीर जे पिलग्रिमेज जे आम्ही म्हणतात की जे फिजिकली डिसेबल्ड असतले, सिनियर सिटीजन्स असतले, हांच्या खातीर सुद्धा वेगळो कॉरिडॉर दर्शक घेवपा खातीर थंयसर आसतलो. त्या खातीर आणि वेगवेगळ्या पद्धती जाता ती मासीस थंयसर ती जाता त्यांनाय बी वेगवेगळ्या पद्धतीचे फेसिलिटी दिवपा खातीरय बी म्हणजे अलॉंग विथ द ओल्ड गोवा चर्च फादर आणि त्यांच्या बरोबर इन कॉर्डिनेशनान लोकांक सगळे फेसिलिटेट करपा खातीर सरकार आपल्या परी पुराय हे काम करतले. आत्ता जो एस्टिमेट करून जो हा आता जस्ट रिसेंटली पळयतालो तर आता इट हॅज गॉन मोर देन 200 करोड ऍट प्रेझेंट. ऍटलिस्ट इट विल गो जे जसे लागे येतात तसं आणिकूय बी असतं. इट विल गो अप्रॉक्सिमेटली जस्ट 300 to 400 crores ऑल्सो. हेर संघटनेच्या वांगड्यांक न्हय जाल्यार फक्त पेडणेच्या टॅक्सीकारांक आपयल्लें अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. थोडे लोक स्वताच्या स्वार्थाक लागून राजकारण करतात अशें ताचें म्हणणें. ताका लागून पेडणेच्या टॅक्सीकारां कडेन उलोवन तांचो प्रश्न सुटावो करपाक तयार आसा अशें मुख्यमंत्र्यांनी स्पश्ट केलें.
बिरेस्तारा पेडणेच्या टॅक्सीकरांनी 5 मागण्यो घेऊन आंदोलनाक सुरुवात केली. त्यांच्या या आंदोलनाक राजकीय फुडाऱ्या सहित समाज वावुरप्यांनी तेको दिल्लो. दुसऱ्या दिसा लेगीत टॅक्सीकरांनी आपलं आंदोलन चालूच दौरिले. पेडणेचो आमदार प्रवीण आल्लेकर हांनी मुख्यमंत्र्यान 12 वरांचे चर्चा करपाक आलतीन आपयले जे सांगले. उपरांत आलतीन आयिल्ले मोपाचे आंदोलक टॅक्सीकारांक मुख्यमंत्र्यांक मेळनासतना परतून वचचे पडले. 25 जणांचो शिष्टमंडळ आशिल्लो, पूण मुख्यमंत्र्यान फक्त 10 जणांक बसके खातीर आपयले. ताका लागून टॅक्सीकार बेजार झाले. सीएमान म्हटलेले तुम्ही पणजे नसले सेक्रेटरेटात येऊपाचे, सो एजिटेशन चालू असले. आम्ही एक बॅक स्टेप घेऊन सीएमच्या दारात येले, सीएमांक मेळपाक आणि आमचे इश्यू रिझॉल्व जावपाक जाय म्हणून हे येले. बट हांगासर येऊन मग असे दिसले की हॅवी पोलीस फोर्स डिप्लॉय आहा, आणि ते म्हणतात एक 8 जण नाजाल्या 10 जणच वचोंक मेळटले. तितून आमचे ऑल गो ट्युरिझम स्टेक होल्डर आहा. सो किती आहा, हे एज्युकेशनात सगळ्यांचो हातभार लागलेलो आहा. सो सगळ्यांक कन्सिडर करूनच आमकां फुडें वचपाचें आहा. सो खंय तरी आमकां दिसता आतां आमकां निराश जावन हांगासरल्यान वयचें पडटा. सो मिटींग बीन कितें जावची ना, आतां आमी वयता आनी एज्युकेशन आमचें कंटिन्यू आहा. पूण तुम्ही फाल्यां गोवा बंद करता म्हणून डिक्लेअर केलं, सो अजून मेरेन आमी तशें डिसिजन कितें घेवंक ना. कितें अपडेट आहा जाल्यार तुमकां मेळटलें. तुमी आतां कित्याक येयले तर? आता किती गेले? आता आमका असे दिसून येले की हांगासर डिवाइड अँड रूल पॉलिसी आहे. पण एज्युकेशन कालच्यान चालता. कळ्ळें? हे 6 पॉइंट्स म्हणतात तसे डिमांड केलेले टॅक्सी सगळे असोसिएशन आमच्या पेडण्यातले आणि गोव्याभरचे. सो बेसिकली 5 आमचे डिमांड असले, 6 डिमांड असले टॅक्सीकारांचे. सो तातून आता तुम्ही पहिले कोणी कोण खूप जणांनी इंटरव्हेन्शन करपाचा प्रयत्न केला की तुम्ही थं या, सीएम हांगा येवचो ना, प्रोटोकॉल डिस्टर्ब जातलो, हे ते खूप विषय असलेले. त्याका लागून खंय तरी टॅक्सी भावांनी फाटी सरोवन म्हणतात तशे, चला उलोवया आणि किती जर वन्स फॉर एव्हर रिझॉल्व्ह जाता इश्यू जाल्यार थंय वचून हे करया, बोलणी करया म्हणून. पण हांगा येतकच तुमकां हांवेन स्पेसिफिकली सांगपाची गरज ना. हांगा कितें परिस्थिती जाल्या ती मिडियान सगळी पळयल्ली आसा. हांगा कोणी कोणाक कितें म्हटलेलें बी ना. जस्ट सगळे जे एज्युकेट करताले तेतूंतले डेलिगेशन हांगासर आयिल्ले आणि ते डेलिगेशन हांगासर उपस्थित असले. त्याच्या नंतर किती कन्वर्सेशन मेसेज आयो त्याच्यावर माका स्पष्टीकरण दिवपाचे ना. मिडियान चीफ मिनिस्टरान स्टेटमेंट करा, कोणाक तरी स्वप्नां पडटा आमदारकेची म्हणून कितें उलयता. पण आमकां तेजेर आमकां हे कितें पॉलिटिकली विषय ना, हो टॅक्सीकारांचो विषय. त्याच्या खातीर पेडणेकारांचे अफेक्टेड लोकां बरोबर हांव तेंकां एक आसपाचो त्यांच्या बरोबर म्हणून हांव त्यांच्या खातीर उबो आसा आणि त्यांच्या खातीर हांव सदांच उबो रावतलो. आले पॉलिटिकल स्टेटमेंटी करपाची गरज ना. आणि चीफ मिनिस्टराक पॉलिटिकल स्टेटमेंटी करपाक जाय जाल्यार पॉलिटिकल डिबेट करया. हांव ओपनली आसा पॉलिटिकल डिबेटाक, खंय ते तेणी म्हाका टायम दिवपाचो. मजगतीं पेडणेचो आमदार प्रवीण आल्लेकर आणि मोर्चेचो आमदार जीत आरोकर हांणी या विशीं मुख्यमंत्र्याकडे कितें उलोवप केले हे पळोवया. सीएमान कितें सांगलेले, फक्त पेडणेचे कोण आहा पळय त्यांच्या विषयाक लागून तेंकाच घे आनी यो. आज पेडणेचे ऑलरेडी येयल्ले हांगासर आनी जे पळय दुसरे तेंकां सपोर्टर आसले, ते सपोर्टर आसले ते आपूण येवंक सोदताले. पण तेंच्यांनी तेंकाय बी भितर येवपाक दिवंक ना. पण ऑलरेडी आयज सीएमा कडेन जे उलयल्ले पळय जे कितें विशय आहा तितले आयज ऑलरेडी सांगलेले आहा. आनी सीएमान सांगला तितले विशय आहा पळय तितले आपूण सॉल्व करून दिता. विशय आहा तो पेडणेचो टॅक्सीवाल्यांचो आहा पळय तो 101% जातलो. कित्याक ऑलरेडी म्हाका प्रॉमीस केल्ले आसा सीएमान आनी तो सीएम करून दितलो हे म्हाका तितले. जे इश्यूज आहा तेंच्यांनी येवन ते एक्सप्लेन करपाचे, तेंचे मागणी कितें आहा ती सांगपाची. आनी म्हाका कॉन्फिडंट आसलो की सीएम 100% ते आयकतलो म्हणून. सो आतां हांव नको कितें आनी कितें इश्यू जाला, कित्याक काल गेल्लो कन्विन्सर ते एग्री जायनासले सगळे जाले इश्यूज. आयज येयले ते आमचे काही टॅक्सी भाव आहात ते तेंकां कन्विन्स करपाचो प्रयत्न केलो. पूण जे थंयसर एक्च्युअल टॅक्सी भाव आमचे आहात जेंचो इश्यू आहा पेडणेकरांचो, हे हांगासर दोन इश्यूज आहात. एक गोवा माइल्साचो इश्यू एक आहा जो कोस्टल बेल्टाक आनी इतर एरियांनी जे टॅक्सीकार भाव आमचे आहात तेंचो इश्यू एक. आनी पेडणे मोपा एअरपोर्ट आहा थंयसरलो तो इश्यू टॅक्सीकारांचो तो कंप्लीट डिफरंट आहा. आनी क्लियरली सांगला असेंब्लीनूय हांव उलयला, हे दोन वेगळे विषय मिक्स करूं नाका. पूण काल जेन्ना हांव थंय गेलो तेन्ना थंयसर तेंच्यांनी तो विषय थंयच दवरलो आमच्या पेडण्याच्या मोपा एअरपोर्टाच्या सराउंडींग आहा त्या टॅक्सीकारांचो आनी वेगळे वाटेनूच वळण घेतले तेंच्यांनी. सो म्हाजी इतलीच रिक्वेस्ट आसली की बाबा जो इश्यू आहा जो प्रॉब्लम आहा तोच तेंच्यांनी घेवन तो सॉल्व करपाचो, हे म्हाजो विषय आसलो. ते हांवें काल तेंकां वचून सांगलें. आमदार तेका घेवन आयिल्लो, हांवें सांगले पेडणेकार टॅक्सीकार जितके आहा पळय न्हू तितके जाण वयर येवचे, कारण हो इश्यू आसलो हो पेडण्या मोपा रिलेटेड टॅक्सींचोच.
ऑल गोवा टॅक्सीच्या विषयाचे सगळ्या आमदारांच्या बरोबर डिस्कशन सुरू आहात. असेंब्ली ज्या दिसा सोपली त्यांना सगळ्या आमदारांकडे एकदा डिस्कशन केलं, ऍग्रिगेटरचेर येऊन ते सगळे जण रेडी झाले आणि त्याच्याच प्रमाणे आमदारांनी सांगलं एक दोनदा मिटींग करूया आणि सगळे टॅक्सीकारांचे इश्यू सगळे निभोवया. त्यांना जितके जितके प्रॉब्लेम्स असतात तितके सगळे इश्यू निभोवपा खातीर त्या खातीर आयचो इश्यू फक्त पेडणेकार टॅक्सीकारांक भितर आपयला. हांवें आमदारूच आसलो त्यांचो. आता ते जर त्यांना पेडणेकारांकूच टॅक्सीकारांच्या विषयाचेर वेगवेगळे कोण बेस्टे लिडर येतले. हांवें बदल जसं सांगला ज्यांना राजकारण करपाचें टॅक्सीकारांचे पडलेले ना, त्यांना फक्त राजकारण करपाचें. पोळी भाजपाची कशी पळय न्ही रे, म्हणजे जेव्हा उजो पेटलो काय आपली पोळी भाजपाची, तितूंतले थोडे ते राजकारणी असतात. ओके, ते म्हाका फरक पडूंक ना त्यांचा. त्या खातीर अजूनय सांगता पेडणेकार टॅक्सीकारांकडे बरोबर आयज सुद्धा हांव परत बसून मिटींग करता आणि त्यांच्यो सगळ्यो मागण्यो हांव मान्य करता. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. बाणस्तरी अपघात प्रकरणात दुबावित ॲडव्होकेट अमित पालेकराचा जामीन रद्द करपाचो अर्ज फोणे क्राईम ब्रांचीन अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलो. पालेकरान न्यायालयाची परवानगी घेण्यासतना 4 फावटी परदेशात भोंवडी केल्याचा आरोप केला. उपरांत पालेकर आणि नेमांचे उल्लंघन करूंक ना कोर्टाची अनुमती घेऊन परदेशात गेल्याचे स्पष्टीकरण अदोगाद नितीन सरदेसाय यांनी दिले. तशेच बाणस्तरी अपघात प्रकरणात येता त्या सोमारा सुनावणी जातले असे ताणी ह्या वेळार कळीत केले. आज आर्ग्युमेंट आशिल्ले ऑन ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ बेल आणि पोलिसांची केस की आम्ही बेलाचे जे टर्म्स अँड कंडिशन्स आशिले ते वायोलेट केल्या म्हणून पोलीस म्हणतात की आम्ही परमिशन मागिल्ले फ्रान्साक वचपाक, पूण तांचे इन्वेस्टिगेशन दाखयता की फ्रान्साक गेल्या पूण थंचे मागीर आम्ही आनी कडेन बाकीच्या देशांनी भोंवले म्हणून. सो ते म्हणतात कोर्टाच्या परमिशना शिवाय आम्ही वचूंक शकनाशिल्ले. आता फर्स्ट अँड फॉरमोस्ट सांगपाचे म्हणजे हे पॉलिटिकल वेंडेटा ती जी ऑर्डर अशे तरेची पास झाल्या ते म्हणटा आणि आम्ही वायोलेट केल्या म्हणटा तातूंत कांयच तत्व ना. इतलेच खातीर की कोर्टान जेन्ना ओरिजिनल बेल ग्रांट केल्ली आमकां, कोर्टान इतलेंच सांगिल्लें आमकां की तुमी परमिशना शिवाय इंडियेच्या भायर वचचें ना. ऑर्डर पळया, परमिशना शिवाय इंडियेच्या भायर वचचें ना. ऑर्डर अशी नाशिल्ली की तू फ्रान्साकूच वतलो ऑर दुबयूच वतलो, अशी नाशिल्ली. इंडियेच्या भायर वचूंक शकत. आता आम्ही ॲप्लिकेशन केलं की आमकां भायर वचपाक ते ॲप्लिकेशन फाटी केले. ते ॲप्लिकेशनान प्रोसिक्युशनान ओपोज सुद्धा केले ना. आणि आज मागीर ते कोर्टान ती ऑर्डर ग्रांट केली. ती ऑर्डर म्हणटा आमकां की तुम्ही आता वचूंक शकता. आता वचूंक शकता जाल्यार वायोलेशन खंय जालें? ओरिजिनल ऑर्डर म्हणत ना की आम्ही फ्रान्साकूच वचूं जाय नाल्यार दुबयूच वचूं जाय म्हणून. सो आम्ही खंय वचूं? ऑर्डर इतलेंच म्हणटाली की इंडिया सोडून वचूंक सोदता जाल्यार आपलें परमिशन घे. मागीर खंय वचूं? इतलेंच. हें सगळें पॉलिटिकली मोटिवेटेड. तो पॉलिटिशियन जो म्हजो क्लायंट ताणें खूब बोवाळ केल्लो आसा की हो गोवर्मेंट सारको चलना आनी पुलीस सारके आपलें काम करिना. सो पुलिसांक एक निमित्त मेळ्ळें ताका सातयार करपाक. तितलेंच ऍप्लिकेशन सोमारा ऑर्डरीक दवरल्या आनी चड करून फावलात जाता. उत्तर गोय जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदा खातीर 2 सप्टेंबराक वेंचणूक जातली. ही वेंचणुकेक सकाळी 10 वरांचेर सुरवात जातली. 30 ऑगस्टाक सकाळी 10 वरां सावन पावणे 12 वरां मेरेन वेंचणुके खातीर अर्ज भरपाची वेळ आसा. कांय दिसां पयलीं उत्तर गोय जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षान राजिनामो दिल्लो, ते उपरांत अध्यक्षाचें पद रित्या आसा. उत्तर गोय जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदा खातीर 2 सप्टेंबर 2024 ह्या दिसा वेंचणूक जावपाची आसा आणि हाचे अर्ज नॉमिनेशन पेपर सबमीट करपाची निमणी तारीख 30 ऑगस्ट 2024 आसा आणि वेळ जो आसा तो सकाळी 10 ते दनपारां 12:15 पयलीं हे नॉमिनेशन अर्ज सबमीट करपाचे आसा अशी माहिती उत्तर गोय जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हांच्यांनी ह्या नोटिसेंत नमूद केल्लेले आसा. जर ह्या ठराविक वेळे भितून तुम्ही जर अर्ज सबमीट करूंक ना जाल्यार तांची जे सबमीट केलेले अर्ज आसा ते रिजेक्ट करतले, ते रद्द करतले अशी माहिती ह्या नोटिसेंत दिलेली आसा. तर 2 सप्टेंबर 2024 ह्या दिसा उत्तर गोय जिल्हा पंचायत अध्यक्षपदा खातीर जी वेंचणूक जावपाची आसा. कॅमेरामॅन हर्ष बरोबर पणजेच्यान गौरीश परब आमोणकर.
नोकरी दिवपाचे हायस आणि हेर कारणां सांगून दिवचलच्या कांय जणांक कोट्यांनी रुपयांची तोपी घालपी ती दुबावीत बायल अजून पुलिसांक सापडूंक ना. दुसरे वटेन या प्रकरणा फाटल्यान तिका साथ दिवपी मास्टर माइंड पुलीस कॉन्स्टेबल रोहन वेन्सी हाका पुलिशेन अटक केल्या. या प्रकरणाचो फुडलो तपास दिवचल पुलीस करतात. नोकरी दिवपाच्या हायस आणि हेर कारणां सांगून दिवचलच्या कांय जणांक कोट्यांनी रुपयांची तोपी घालपी ती दुबावीत बायल पुलिसांक अजून सापडूंक ना. मजगती ह्या कारनाम्या फाटल्यान तिचो साथीदार मास्टर माइंड पुलीस कॉन्स्टेबल रोहन वेन्झी हाका पुलिसांनी अटक केल्या. ह्या बायलेन फक्त नोकरीचे हावेस न्हय तर हेर काकुटीची कारणां सांगून लेगीत भोळ्या बाबड्या लोकांक लेगीत फटयल्ल्याचे मुखार आयला. दिवचलची कांय बायलां मेळून 20 परस चड लोक ह्या प्रिया नावाच्या बायलेच्या हावेसाक बळी पडल्यात आणि तिच्या विरोधात तक्रार नोंदोवपाक भायर सरल्यात. साधारण तुझ्या कडल्यान कितले घेतले? 2 लाखाच्या वयर असतले. कोण सुद्धा ना एफटीचेर हांवें पोलीस कंप्लेन केल्या. 80,000 पयली तेका चोरवाचे ऑपरेशन हाडून दिल्ले. तुवें अजून पोलीस कंप्लेन करून ना म्हाका काय खबरूच नाही. हांव घर बाजारान येयलो. हांव येयत ना बाजारा. 2 महिन्यांनी आता बाजारान येयलें. आता तू पोलीस कंप्लेन करतले? करची पडली न्हू. तुकाराम सावंता सहित ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही. पणजे महानगरपालिकेन शुक्रारा सावन पणजेच्या अष्टमी फेरये खातीर अर्ज दिवपाक सुरवात केल्या. अर्ज भरपा खातीर 1 दिसाची मुजत दिल्या. अर्ज भरपा खातीर लोकांनी महानगरपालिके मुखार गर्दी केली. ही फेरी 26 ऑगस्टा सावन सुरू जावन 12 दीस चलतली. वर्ष पद्धतीप्रमाण पणजे महानगरपालिका क्षेत्रात पारंपरिक अष्टमीची आणि चौथीची फेरी भरता. अनु ही फेरी 26 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर मेरेन चलतली. हे फेरयेतल्या स्टॉलां खातीर अर्ज भरपाक आयज सावन सुरवात जाल्या. अर्ज भरपा खातीर लोकांनी महानगरपालिके मुखार गर्दी केल्या. फेरयेत स्टॉल घालपा खातीर 2 मीटर जाग्याचे 26,400 रुपया आणि अर्जाचे 500 रुपया मिळून वट्ट 26,900 रुपया कॅश भरचे पडटा असे अर्ज भरपाक आयिल्ल्या लोकांनी सांगले. सव्वीस हजार चारशे फॉर्मा जाग्याचे 500 रुपया फॉर्माचे आणि जो मेरेन पैसे भीतर घेऊन येणार तो मेरेन फॉर्म दिना. कॅश सगळे कॅश घेऊपचे आणि फॉर्म घेऊपचे आणि जाग्यावर बसपचे. गुगल पे ना काय ना काय ना. आणि पहिली मेन आम्ही लायनी आता 10 सुमार रावले. 10 सुमार येल्या. आता दुसरे म्हणल्यार पळय ते सांगता किती पैसे घेतल्याशिवाय भीतर वचो नका. तेणेन 24,000 हेजे स्टॉलाचे प्लस तेका 500 म्हाका दिसता फॉर्माचे आणि किती 400 तेणे सांगले. एक्झॅक्ट काय आयकूंक ना. हांव जाले 2 वर्सां जाली म्हाका. हांव करता. हांव मडगांवसून येता. बट बरी बेस्ट जाता सर फेरी. सो आय हॅव अ एक्सपिरियन्स. सॉरी अजून काय खबर ना म्हाका. बट तेंच्यांनी लास्ट टायम 2 दीस घेतलेले. दीस टायम खबर ना म्हाका. ना 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 ना. सो लास्ट टायम सेम थिंग. फर्स्ट डे आय कलेक्ट फॉर्म पूण नेक्स्ट डे आमकां कळ्ळें की दुसरे दिसा फॉर्म हे करता म्हणून. गुड एक्सपिरियन्स. कितली फॉर्मां आसा? ना एक्झॅक्टली तें मात खबर ना म्हाका कितली फॉर्मां आसा आनी कितली ती. बट हांव आनी म्हाजी मिसीस आसा. 2 मीटर 2 मीटर 2 मीटर आनी मागीर ती हय 2 मिटराचे 24,000 ते 500 रुपया आनी कितें तरी 400 तेणें सांगलें. कित्याक तें म्हज्या लक्षान ना. तें तेणें पयसून सांगलें. हांवें सारकें आयकूंक ना तें. लास्ट इयर कॅश कॅश
गुगल केला हे करणार अलाउ करणार ना त्यांच्यानी आताच मेन्शन केलं की वी आर नॉट ॲक्सेप्टिंग गुगल पे सो वी वॉन्ट कॅश ओनली दॅट्स इट थँक्यू मॅम गोमंतक टी व्ही खातीर पणजेच्यान वर्षा श्वेता कळंगूटच्या एका फ्लॅटात डायोडिता फर्नांडीस हे जाणते बायले चिकूट सापडली सध्याक ती बायल म्हापशा रावताली आणि कळंगूट आशिल्ल्या तिच्या फ्लॅटाचे नूतनीकरणाचे काम चालू आशिल्ले ते पळोवपाक गेली त्यांना ही घडणूक घडिल्ल्याचे कळटा तिका मारून तिच्या कडेन आशिल्ले भांगर चोरीक गेल्ल्याचे कळटा पुलिसांनी या घडणुकेचो पंचनामो केला आणि कोर्ट पोस्टमॉर्टमा खातीर धाडून दिले पुलिसांनी खुनाचा दुबाव उक्तायला और उनका उनको पता है कि वॉलेट भी नहीं है मोबाइल भी नहीं है और फिर जो फिल्टर काम कर रहे थे वो बाहर से लॉक ला रही थी हमको जो उनके टेनेंट थे तो बाहर से कोई फ़ोन आया था कि उनको वहाँ जाके देखो तो वो आए थे देखने के लिए तो उन्होंने बाहर से लॉक किया ओपन किया उनकी चाबी थी तो देखा तो वो अंदर थे हाँ वो और सेल के लिए था वाइट वॉशिंग का काम चल वो नहीं वालों रात को मैं शॉप से आया था उन्हीं का था ऑनर थी नमस्कार आम्ही असा कलंगूट नायका वाडो हांगासर आणि काल नायका वाडो कलंगूट हांगासरल्या एका ओल्ड अपार्टमेंटान बँसर ई हांगासरल्या थर्ड फ्लोराचेर एका 64 इयर्स ओल्ड लेडी जी डिओडिता फर्नांडीस रावपी म्हापसा हांगासरली हिची खोकरी लायिंग कंडिशन आणि डेड बॉडी सापडलेली आसा तर हांवें स्पॉटाचेर कलंगूटचे PSI पुलीस सेलारी तशेंच पुलीस स्पॉट हांगासर पाविल्ले आसा तेंच्यांनी बी चड पंचनामा केली तेन्ना आमकां अशें कळून येयलें डिओडिता फर्नांडीस आसा रावपी म्हापसा हांगासरली तिच्या नायका वाडो कलंगूट हांगासरल्या बँसर ई अपार्टमेंटाच्या थर्ड फ्लोराचेर तिचो स्वताचो जो फ्लॅट आशिल्लो त्या फ्लॅटाचें रॅनोवेशनाचें काम चालू आशिल्लें आनी तें काम पळोवपा खातीर ती हांगासर आयली जेन्ना तिणी ती म्हापसा तिचें जें फ्लॅट आशिल्लें थंयसरली तिची ती कॅरटेकर आशिल्ली आनी बरोच वेळ जालो म्हणजे रातीचे 12 जावन गेली तरी ती घरा जेका म्हापसा पावूंक ना तिच्या कॅरटेकरान तिका बऱ्याच वेळा कॉन्टेक्ट करपाचो प्रयत्न केलो जेन्ना तिचे कॉन्टेक्ट जावंक ना तेन्ना तिच्या रिलेटिवाक तिणें कॉन्टेक्ट केलो आनी सांगलें की जी डिओडिता आसा ती आजुनूय म्हापसा आपल्या घरा पावूंक ना जे रिलेटिव्स आशिल्ले हांगासरल्या अपार्टमेंटान पावली तिच्या तिका पळोवपा खातीर तिचे नेबर्स जे आशिल्ले तिचे फ्लॅटांतले तांकां तेंच्यांनी कॉन्टेक्ट केलो जाल्यार पळयता जाल्यार ती दार जे आसा ते फ्लॅटाचे ते भायल्याच बंद आशिल्ले रिलेटिवांनी त्या फ्लॅटाची स्पॅर कीज मागयली आनी तें दार ओपन केलें तेन्ना जी डिओडिता फर्नांडीस आशिल्ले तिका जेन्ना भितर पयलें वचोन तेन्ना ती लायिंग कंडिशनान आशिल्ली आणि मेन म्हटल्यार ती जेन्ना पडलेली सकल तेन्ना तिच्या तोंडांतल्यान रक्तय येताले अशें कळून येता जेन्ना PSI आणि पुलीस स्पॉट हांगासर पावले तेंच्यांनी इन्वेस्टिगेशन केले आणि जी डेड बॉडी आसा ती खंयतरी पोस्टमॉर्टमा खातीर व्हेल्ली आसा सध्या असो प्रश्न निर्माण जाता की ही डिओडिता फर्नांडीस आसा ती लायिंग कंडिशनासून पडलेली तिचो जो एक नॅचरल डॅथ आसा ओ सस्पेक्टेड मर्डर जावन आसा सध्या पोस्टमॉर्टम जो रिपोर्ट आसा तेचेरूच आमकां ह्या सगळ्याची खबर कळटली तेन्ना आमी पोस्टमॉर्टम ए मेरेन ह्या सगळ्याची वाट पळय आनी जेन्ना पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतलो तेन्ना आमी गोमंतक टीव्हीच्या माध्यमांतल्यान ह्या केसी फाटल्यान तुमच्या मेरेन पावपाचो प्रयत्न करतले गोमंतक टीव्ही खातीर रिपोर्टर्स नेहा सुनील पांट्यार जामवले 18 वर्सांच्या मोहम्मद शबीर खान हाका कुशावती न्हंयत बुडून मरण आयले पयले म्हायते प्रमाण तो उदकाचे ज्योती वांगडा व्हांवन गेल्लो उपरांत हावेनी आनी कुडचडे उजो पालोवपी दळान कुडीचो सोद घेत कूड उदकांतल्यान भायर काडली आनी फामिलीच्या सुवादीन केली काल जामावले हांगा कुशावती न्हंयचेर म्हणजे थंय देवापांडो म्हण वळखतात थंय न्हांवपाक गेल्ले कडेन एक वास्कोचो 17 वर्सांचो शब्बीर अहमद ह्या भुरग्याक मरण आयलें मेळिल्ल्या म्हायती प्रमाणे शब्बीर अहमद आनी ताची फॅमिली जामावले पांट्यार न्हांवपाक आनी पिकनिकेक अशी गेल्ली तातूंतल्यान हाणें ही दोनाक सुमार हांगा पाविल्ल्यान शब्बीर अहमद जेन्ना उदकांत देंवलो तो वाऱ्या उदकाचेर फोर्सार ओडून गेलो आनी तो बुडलो थंय आनी ताका काडपाक कोण नाशिल्लो ताचे नंतर पुलीस केपें पुलीस आनी अग्निशामक दल सावड्डे कुडचडे अग्निशामक दल हांकां पाचारण करपाक गेले आनी ताचे नंतर 5:30 सुमार हाजी बॉडी जी आसा ती वयर काडपाक अग्निशामक दलाक यश आयले गोमंतक टी व्ही खातीर मडगांवच्या नांव गौरंग प्रभू मलकणीकर GST शुल्क आणि येणावळीची माहिती राज्याकडल्यान घेतल्या उपरांतच बांधकाम मळावयलो GST शुल्क आणि हेर समस्यांचेर निर्णय जातलो असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी स्पष्ट केला बांधकाम मळावयल्या GST प्रश्नाचेर स्थापन जाल्ले मंत्रीगटाची बसका दिल्लीत झाली मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला ही बसका झाली बांधकाम मळाच्या प्रश्नाचेर झाली बसका फलदायी थारली
उद्देगीक प्लॉट लिजार दिवपा खातीरचो जीएसटी उणो करपा विशीं चर्चा जाली. सामान्य मनशाक लाव जावपा खातीर घरनिर्माण संस्था खातीरचो जीएसटी उणो करपाचेर चर्चा जाली. बांदकाम मळाच्या मंत्री गटाची फुडली बसका गोंयांत जातली अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हाणें बसके उपरांत दिली. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. बिहारचो राज्यपाल राजेंद्र आल्लेकारान केल्ल्या स्टेटमेंटा वेल्यान नवो वाद उप्रासला. तांच्या ह्या स्टेटमेंटाचो खर निषेध करीत काँग्रेसीन ताचेर फोग काढलो. पंडित नेहरू गोंय भारतात विलीन करपाक नाका आशिल्ले अशें बिहारचो राज्यपाल राजेंद्र आर्लेकरान म्हटिल्ले. राजेंद्र आर्लेकरान पंडित नेहरू आनी गोंया विशीं केल्ल्या स्टेटमेंटाचेर खर तिडक उक्तायत. शाखेत शिकून आयिल्ल्या मनशांक गोंयकारां मदीं फूट घालपा खेरीज आनी कितेंच दिसना अशें म्हणीत अमित पाटकार आनी युरी आलेमांवान ताचेर फोग काडलो. फर्स्ट ऑफ ऑल दी ऑनरेबल गवर्नर इज अ गवर्नर एंड आय बिलीव ही शूड रिमेन न्यूट्रल एंड शूड रिफ्रेन फ्रॉम मेकिंग स्टेटमेंट. बट आय वील टेल यू, जेन्ना ओपिनियन पोल दिलो, एट दॅट टायम आफ्टर ओपिनियन पोल ड्युरींग दॅट टायम द काँग्रेस पार्टी वर इंस्ट्रुमेंटल. दोतोर जागसिकेर गेल्लो, आमचे पयले मुखेलमंत्री जे जाले तेही गेल्ले, भाऊसाहेब बांदोडकरही गेल्ले टू आस्क फॉर गोवा सेपरेट आयडेंटिटी. आफ्टर दॅट ओनली ओपिनियन पोल दॅट वॉज गिवन इन फॉर गोवा. आफ्टर द रिझल्ट, इफ यू लुक एट वॉट एवर द रिझल्ट इज, is that because Goa was able to protect its identity, but the Congress was not in power and the people did not elect the people in power. So this was in context to that Pandit Nehru ji has said that they are unique, the meaning is unique and we are unique. Are ajeeb bolche kide, we are unique and we are unique. Identity itself was protected by Pandit Nehru ji and the Congress party because the historic opinion poll was given by them. सो हेजो मतलब आनी खंय घेवपाक हांकां म्हाका दिसता हे संवय जाल्या. खुंयच्या खुंयच्या अर्जो ते कोणी अर्जो ते दिसता कोणी आनी कांय सदां टायम एन अगेन. हांव सांगता की हे पळय शाखान पळय ट्रेनींग घेवन येता न्ही, तांची बुद्धी हे पळय अशी. हे शाखान शिकिल्ले लोकांक पयली ज्ञान ना की बाबा आमी ह्या देशान आसा, की आमी ह्या देशाचे नागरीक, आमी गोंयचे नागरीक, हे तांकां खबर ना. आणि असले लोक दुर्दैव आमचे की असले लोक अजून खंयच्या राज्याचे गव्हर्नर जाता. जेन्ना 1961 जेन्ना गोवा लिबरेट झाले तेन्ना गोंयची मागणी आशिल्ली की बाबा आमकां सेपरेट स्टेट दिवचो. थोडे लोक म्हणटाले ना आमकां मर्ज करचे, हांव तातूंत आनी वचना त्या पॉलिटिक्सांत. सो तेन्ना नेहरून कितें सांगलें की 10 वर्सां तुमी घ्या आणि गोंयच्या जनतेक जे जाय सेपरेट राज्य जाय किंवा विलिनीकरण महाराष्ट्रात व्हरपा जाय हे गोयच्या जनतेक ठरवणी. ताज्या उपरांत जेन्ना इलेक्शन झाले, जेन्ना गोवा लिबरेट झाले पोर्तुगीजा कडल्यान आणि जेन्ना गोंयाक एक युनियन टेरिटरी केली ताज्या उपरांत इलेक्शन झाले आणि इलेक्शन जाऊन मेजॉरिटी एमजीबीचे सरकार आयले. काँग्रेसीचो एकूय हांगा उमेदवार जिकून आयलो ना. सो त्या कॉन्टेक्स्टान नेहरून सांगले की अजीब हे गोवा के लोक, म्हणल्यार गोंयकारांक जे जाय आशिल्ले ते काँग्रेस पक्षान करून दिले तरी त्यांनी मतं मारली ना. आणि हे शाखान शिकून आयिल्ले लोक हांगा पयली म्हणल्यार हिस्ट्री खबर ना. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. ते बुलेटिन हांगाच सोंपता. हांव दिप्ती तुमची रजा घेता आणि अपडेटेड खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.